नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अनालिस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूज पेपर मधल्या इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो तो भाग देखील आपण डिस्कस करणार आहोत. काही प्रॅक्टिस क्वेश्चन देखील आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला प्रिलिम्स स्पेसिफिक काही फॅक्ट्स आहेत. नितीन गडकरी यांच्याकडून एक नवीन घोषणा करण्यात आलेली आहे. आतापर्यंत आपण बघतो की हायवेला जिथं टोल नाके असतात त्या टोल नाक्याच्या ठिकाणी फास्टॅगचा वापर केला जात असतो. फास्टॅगच्या माध्यमातून तो टोल पे केला जात असतो. तर त्याच्याऐवजी आता नवीन एक सिस्टीम, नवीन एक पद्धत तिथं लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो लवकरच म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांच्या अगोदरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. सॅटेलाइट बेस्ड टोल कलेक्शन सिस्टीम, ती एक नवीन सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय तिथं जाहीर करण्यात आलेला आहे. ज्याच्यावरती गेली 3 वर्ष झालं चर्चा सुरू होती, त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, त्याच्या बाबतीतल्या तरतुदी काय ठेवणं गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा सुरू होती असं देखील सांगण्यात आलेलं आहे. दिल्ली असेल, गुरुग्राम असेल यासारख्या ठिकाणी त्याचं पायलट बेसिसवरती टेस्टिंग देखील करण्यात आलेलं आहे. आणि लवकरच ही जी नवीन सिस्टीम आहे ती फास्टॅगची जागा घेणार आहे. आतापर्यंत काय करत होतो ती की फास्टॅगचा वापर करून टोलचं पेमेंट केलं जात असायचं. परंतु आता काय होणार आहे की रजिस्ट्रेशन प्लेट जी असते, नंबर प्लेट ज्याला आपण म्हणतो गाडीची, तर त्याचा फोटो, त्या गाडीच्या व्हेकल नंबरचा फोटो घेतला जाईल. त्याच्यानुसार जी टोल अमाऊंट आहे, जेवढा काय हायवेचा स्ट्रेच क्रॉस केलेला आहे त्या गाडीने, जेवढ्या किलोमीटर रनिंग केलेला आहे हायवेवरती, तेवढ्यासाठीचाच बरोबर टोल त्याच्यामधून सॅटेलाइट बेस्ड सिस्टीम मधून तो कट केला जाईल. फास्टॅग सिस्टीम 2016 त्याची सुरुवात करण्यात आली होती, त्याच्याबद्दल फॅक्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि जानेवारी 2021 पासून फास्टॅग सर्वांना बंधनकारक करण्यात आलं होतं, मॅन्डेटरी करण्यात आलं होतं. 8.13 कोटी फास्टॅग इश्यू करण्यात आली होती आणि 98% ज्या गाड्या आहेत तिथपर्यंत हे फास्टॅग पोहोचलेलं आहे अशी माहिती देखील सांगण्यात आलेली आहे. त्यासोबतच ही जी नवीन टेक्नॉलॉजी जी जाहीर करण्यात आलेली आहे, जी नवीन व्यवस्था सुरू केली जाणार आहे सॅटेलाइट बेस्ड टोल कलेक्शन सिस्टीमची, त्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे NHAI कडं, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर ती महत्वाची बॉडी आहे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया. त्यांच्याकडून प्रामुख्याने या सगळ्या हायवेशी संबंधित कामं देखील हाती घेतली जात असतात. याची सुरुवात 1995 करण्यात आली होती. NHAI ऍक्ट 1988 पास करण्यात आला होता. 1988 तसा कायदा पास करण्यात आला, NHAI कायदा. त्याच्यानुसार 1995 या बॉडीची स्टॅच्युटरी बॉडी आहे, वैधानिक संस्था आहे, त्याची संस्थेची स्थापना करण्यात आली होती. आपल्याकडे जे रस्ते आणि वाहतूक मंत्रालय आहे त्याच्या आधिपत्याखाली ही NHAI बॉडी आपल्याकडे काम करत असलेली बघायला मिळते. आपल्याकडे जे नॅशनल हायवे आहेत, राष्ट्रीय महामार्ग, ते विकसित करणे, ते मेंटेन करणे, त्याचं व्यवस्थापन करणे, त्याची जबाबदारी या नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे या बॉडीबद्दलच्या पण माहिती असणं आपल्याला, फॅक्ट्स, ती पण आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. NHAI बद्दलची माहिती, फास्टॅग कधी सुरू करण्यात आलं होतं त्याच्याबद्दलची माहिती, फॅक्ट्स त्या इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर त्रिपुरामधून एक न्यूज आलेली आहे. त्रिपुरामधल्या कोक बोरोक लँग्वेज बद्दलची ही न्यूज आलेली आहे. तर तिथं गेली कित्येक दिवस झालं विद्यार्थ्यांकडून तिथं मागणी सुरू होती की ज्या एक्झामिनेशन, ज्या परीक्षा तिथं कंडक्ट केल्या जातात त्याच्यामध्ये कोक बोरोक नावाच्या लँग्वेज, त्या लँग्वेजचा वापर अलाव केला जावा, त्याला परवानगी दिली जावी अशा पद्धतीची मागणी तिथं सुरू होती. तर त्या बाबतीतला निर्णय झालेला आहे. त्रिपुरा बोर्डमध्ये ज्या एक्झाम्स असतात तिथं कोक बोरोक लँग्वेजचा वापर केला जाईल अशा पद्धतीने तिथं सूचना देण्यात आलेली आहे. तर ही कोक बोरोक लँग्वेज नेमकी काय आहे, तर ही लँग्वेज, ही भाषा प्रामुख्याने त्रिपुरा राज्यातल्या बोरोक नावाच्या समुदायाकडून, तिथल्या लोकांकडून ही बोलली जाते. तर कोकचा अर्थ होतो वर्बल आणि बोरोक त्याच्यामध्ये पीपल और ह्युमन. बोरोक म्हणजे त्याचा अर्थ आहे लोक, असा त्याचा अर्थ आपल्याकडे सामान्य भाषेमध्ये बघायला मिळतो. तर ती कोक बोरोक लँग्वेज आपल्यासाठी महत्वाची आहे. प्रश्न त्याला विचारला जाऊ शकतो त्याला घेऊन की बोरोक पीपल म्हणजे नेमकी कोणते कोणत्या राज्यामध्ये ते आढळतात, किंवा कोक बोरोक भाषा कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्रिपुरा राज्यातली बोरोक पीपल आहेत, त्यांच्याशी संबंधित आहे, तिथला एक समुदाय हा आहे, हा इथनिक एक कम्युनिटी आहे, ग्रुप आहे, त्यांच्याकडून प्रामुख्याने ही कोक बोरोक लँग्वेज इथं बोलली जाते. तिबेटो बर्मन ग्रुप ऑफ लँग्वेज आहे, त्यापैकीच ही एक डायलेक्ट तिथली मानली जाते. वेगळ्या भाषा आपल्याला माहिती आहे, भारतामध्ये वेगळ्या भाषा बोलल्या जातात, त्यापैकीच एक ही महत्वाची भाषा म्हणून तिथं बोलली जाते. तर वन ऑफ द स्टेट लँग्वेज म्हणून पण ती नोटिफाय करण्यात आलेली आहे 1979 मध्ये. बऱ्याच स्टेट लँग्वेज असतात, त्यापैकी एक स्टेट लँग्वेज म्हणून ही त्रिपुरामध्ये देखील त्यावेळी दर्जा त्याला 1979 देण्यात आलेला आहे. ती फॅक्ट पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर त्यासोबतच मुस्लिम स्कॉलर एक व्यक्ती होते दौलत अहमद यांच्या या नावाचे, तर त्यांच्याकडून पहिल्यांदा अशा पद्धतीने फर्स्ट कोक बोरोक ग्रामर देखील त्याचं लिहिण्यात आलं होतं. कोक बोरोमा आंग त्रिपुरा व्याकरण ग्रामर अशा पद्धतीचं नाव, लिखाण देखील त्यांच्याकडून 1897 करण्यात आलेलं होतं. तर त्या फॅक्ट आपल्याला या कोक बोरोक लँग्वेज बद्दलच्या माहीत असणं एक्सपेक्टेड आहे.
त्यानंतर हे आर्टिकल आलेले आजच्या द हिंदू मध्ये ते आहे FCRA कायद्याच्या बद्दलचं, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. मागे आपण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे FCRA कायद्याबद्दल, कारण FCRA कायदा महत्वाचा आहे. FCRA कायदा नेमका काय आहे, त्याच्यामध्ये तरतुदी नेमक्या काय आहे, तर ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे, कारण एकाच महिन्यामध्ये सलग 2 वेळा अशा पद्धतीने उल्लेख FCRAचा इथं समोर आलेला आपल्याला बघायला मिळतो. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट 1976 याची सुरुवात करण्यात आली होती या कायद्याची. या कायद्यामध्ये प्रामुख्याने तरतूद काय आहे, आपल्याकडे बघा वेगळ्या संघटना बघायला मिळतात, अशासकीय संघटना, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, एनजीओ म्हणून ज्यांना आपण ओळखतो, तर त्या संघटनांना फंडिंग जर कोणत्या इतर देशातून मिळत असेल, विदेशातून जर फंडिंग त्याला निधी जर प्राप्त होत असेल, तर त्याचं नियमन करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचा हा FCRA कायदा आपल्याकडं लागू करण्यात आला. त्याच्यासाठी काही वर्षांपुरता रजिस्ट्रेशन केलं जात असतं, ते रजिस्ट्रेशन काही वर्षांनी ते त्याची एक्सपायरी संपत असते, त्यानंतर ते रिन्यू करणं गरजेचं असतं. तर त्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच संस्थांच्या रजिस्ट्रेशन जे आहेत ते रिन्युएशनला सरकारच्या बाजूने नकार देण्यात आलेला आहे, कारण त्यांच्या या FCRA मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या उल्लंघन करणाऱ्या काही कृती त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आहे. FCRA कायदा नेमका काय आहे, 1976 कायदा, याच्यामधले तरतूद महत्वाची आहे आपल्यासाठी, एनजीओ ज्या संस्था असतात त्यांना जे फॉरेन फंडिंग मिळत असतं त्याचं नियमन करण्यासाठी म्हणून प्रामुख्याने या कायद्याची सुरुवात आपल्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर GS पेपर 2 शी संबंधित आलेले न्यूज आपण डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये पॉलिटी गव्हर्नन्स इंटरनॅशनल रिलेशन चा पार्ट आहे. लोकसत्ता मध्ये आलेलं हे आर्टिकल आहे, याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे दाक्षायणी वेलायुधन या महिला नेत्याचं. संविधान सभेमध्ये बऱ्याच महिला उपस्थित असलेल्या आपल्याला बघायला मिळतात, त्या महिलांबद्दल प्रश्न विचारला जातो. अगोदर तो भाग आपण बघून घेऊया की महिला संविधान सभेमध्ये कोण कोणत्या होत्या. इथं या आर्टिकल मध्ये देखील त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. संविधान सभेमध्ये 15 स्त्रियांचा समावेश होता, त्यांची नावं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो. तर संविधान सभेतल्या महिला सदस्य, पहिलं नाव आहे अम्मू स्वामीनाथन, केरळमधल्या त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या, शिक्षण तज्ज्ञ होत्या. दुसरं आहे अनी मस्करीन, तमिळनाडू मधल्या स्वातंत्र्य सैनिक आणि राजकारणी. बेगम एजाज रसूल, एकमेव मुस्लिम महिला सदस्य, उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं होतं आणि महिलांच्या शिक्षणासाठी आणि राजकीय सहभागासाठी त्यांनी लढा दिलेला होता. दाक्षायणी वेलायुधन, ज्यांच्याबद्दल हे आर्टिकल लिहिण्यात आलेलं आहे त्यांच्याबद्दल डिटेल्स आपण बघणारच आहोत. केरळमधील एक समाजसुधारक आणि राजकारणी, अस्पृश्यतेच्या विरोधात त्यांनी मोहीम चालली होती, अनटचेबिलिटी ज्याला म्हणून आपण ओळखतो. उपेक्षित समुदाय जे आहेत त्यांच्या हक्कांचं समर्थन देखील त्यांच्यामार्फत करण्यात आलेलं होतं. त्यानंतर दुर्गाबाई देशमुख, महाराष्ट्रातील त्या नेत्या होत्या, महाराष्ट्रातील महिला सदस्य, ज्या संविधान सभेमध्ये सामील झालेल्या होत्या, सामाजिक कार्यकर्त्या, राजकारणी, शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करण्यात देखील त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. 19 महिला सदस्य बघायला मिळतात, त्यापैकी हंसा जीवराज मेहता आहेत, गुजरात मधल्या त्या शिक्षण तज्ञ आहेत, सामाजिक कार्यकर्ता, स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतलेला होता. त्यानंतर SNDT महिला विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर कमला चौधरी, बिहारमधील स्वातंत्र्य सैनिक आणि राजकारणी, भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग, महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. त्यानंतर लीला रॉय, पश्चिम बंगालमधील एक वकील आणि राजकारणी, जाती व्यवस्थेच्या तीव्र टीकाकार म्हणून त्या ओळखल्या जातात, सामाजिक न्यायासाठी देखील त्यांनी भूमिका घेतलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर मालती चौधरी, आसाममधील एक स्वातंत्र्य सैनिक राजकारणी, राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी महत्वाची भूमिका घेतलेली होती, त्यासाठी त्या ओळखल्या जातात. त्यानंतर पूर्णिमा बॅनर्जी, उत्तर प्रदेशमधल्या एक स्वातंत्र्य सैनिक राजकारणी, स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग, सामाजिक सुधारणेसाठी देखील त्यांनी भूमिका घेतली. त्यानंतर राजकुमारी अमृत कौर, एक डॉक्टर आणि राजकारणी, भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे, ती फॅक्ट पण महत्वाची आहे. सार्वजनिक आरोग्य उपक्रम आणि महिला शिक्षणाचे त्यांनी त्या बाबतीमध्ये महत्वाची भूमिका घेतलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर रेणुका रे, पश्चिम बंगालमधील पत्रकार आणि राजकारणी, शिक्षण, समाज कल्याण आणि परराष्ट्र धोरण यासह विविध विषयांवरती त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर सरोजिनी नायडू, एक प्रसिद्ध कवयित्री, त्यांचं लिखाण देखील प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्य सैनिक राजकारणी, स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली आहे. उत्तर प्रदेशचे पहिले राज्यपाल म्हणून देखील त्यांनी सरोजिनी नायडू यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर सुचेता कृपलानी, स्वातंत्र्य सैनिक राजकारणी, भारत छोडो आंदोलनात सहभाग, अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना त्यांनी केलेली होती, महिलांचे हक्क आणि सक्षमीकरणासाठी देखील त्यांनी भूमिका घेतलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर विजयालक्ष्मी पंडित, महत्वाचं नाव आहे, एक मुत्सद्दी आणि राजकारणी, संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या राजदूत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, ती फॅक्ट महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय मंचावरती भारताची बाजू मांडण्यामध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. याला घेऊन प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारला जातो. या सगळ्या फॅक्ट्स महत्वाच्या आहेत. मागे सरोजिनी नायडूंबद्दल प्रश्न विचारला होता, सुचेता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला होता,
आणि चार नावं देतील महिलांची, त्यापैकी प्रश्न असा विचारतील की संविधान सभेमध्ये सदस्य असलेल्या खालीलपैकी महिलांपैकी अयोग्य पर्याय ओळखा. तीन नावं योग्य देतील, या 15 नावांपैकी एक नाव वेगळं देतील आणि तो आपल्याला नाव शोधण्यास सांगतील. हा झाला प्रिलिम्सचा पार्ट. किंवा एकाच महिला सदस्याबद्दल 3 ते 4 स्टेटमेंट देतील, वेगळी विधानं देतील आणि त्यापैकी योग्य अयोग्य विधान निवडा अशा पद्धतीचा प्रश्न देखील प्रिलिम्सला विचारला जाऊ शकतो. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो, युपीएससी मेन्स 2016 ला हा प्रश्न विचारलाय. स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांच्या भूमिकेची चर्चा करा, विशेषतः गांधीवादी काळामध्ये. गांधीवादी कालावधीमध्ये स्त्रियांनी जो सहभाग घेतला होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये, त्याच्या भूमिकेची चर्चा करा असा युपीएससी मेन्स 2016 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातली महिलांची भूमिका आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इथंच 15 एक्झाम्पल आपल्या समोर दिलेले आहेत, त्यापैकी त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अँसर मध्ये त्याचा वापर करू शकतो. आता कमिंग बॅक टू आर्टिकल, आर्टिकलमध्ये महत्वाच्या गोष्टी दाक्षायणी वेलायुधन यांच्याबद्दलच्या नमूद करण्यात आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढावा यासाठी महात्मा गांधींनी बरेच प्रयत्न केलेले आपल्याला बघायला मिळतात. तरी देखील ही जी संख्या बघायला मिळते, 15 स्त्रिया संविधान सभेमध्ये होत्या, ती संख्या खूप कमी मानली जाते. एक त्यापैकी एक, त्या 15 पैकी एक महत्वाच्या सदस्य म्हणून दाक्षायणी वेलायुधन यांचं नाव घेतलं जातं. त्यावेळी संविधान सभेमध्ये सर्वात तरुण आणि एकमेव दलित महिला म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मद्रास प्रांतामध्ये पुलाया एक जात समूह बघायला मिळतो, एक कम्युनिटी बघायला मिळते, त्याच्याशी संबंधित असलेल्या या दाक्षायणी वेलायुधन यांना त्यांच्या शिक्षणाच्या सगळ्या कालावधीपर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणात अस्पृश्यतेची वागणूक तिथं मिळालेली होती. प्रयोगशाळेमध्ये देखील इतर विद्यार्थी प्राध्यापकांपासून काही अंतर दूर उभे राहून त्या प्रामुख्याने रसायनशास्त्र शिकल्या. तर त्या सगळ्या अनटचेबिलिटीचा एक्सपिरियन्स त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या सगळ्या कालावधीमध्ये बघायला मिळाल्या होत्या. त्यानंतर पुढे त्यांनी शिक्षक म्हणून देखील काम केलं. गांधींच्या विचारांचा त्यांच्यावरती प्रभाव होता, तरी देखील असं नव्हतं की गांधींवरती त्यांनी टीका नाही केली. हरिजन म्हणून जो शब्द गांधींनी वापरला होता मागासवर्गीयांसाठी, त्याच्यावरती त्यांनी टीका केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यांचं लग्न 1940 ला महात्मा गांधी कस्तुरबा गांधी यांच्या उपस्थितीत वर्ध्याच्या आश्रमात झालेलं होतं. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. 1945 साली कोची मतदारसंघातून त्या निवडून आल्या आणि 1946 मध्ये संविधान सभेच्या सदस्य त्या बनल्या. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मधल्या काही व्यक्तींचा तर काँग्रेस मधल्या काही कर्मठ नेत्यांचा त्यांना या संविधान सभेमध्ये सदस्यत्व देण्यावरून विरोध होता. परंतु काँग्रेसने तशी भूमिका, ठाम भूमिका घेतली होती. पंडित नेहरू, सरदार पटेल यांना तशी काही व्यक्तींनी पत्र देखील पाठवली होती की त्यांना संविधान सभेमध्ये प्रवेश दिला जाऊ नये. परंतु काँग्रेसच्या या महत्वाच्या नेत्यांनी तिथं भूमिका घेतली आणि त्यांना संविधान सभेमध्ये स्थान देण्यात आलं. जमातवादाचा धोका भारतासमोर आहे तो मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता संविधान सभेमध्ये. नैतिक मूल्यांचं महत्व देखील त्यांनी त्या चर्चेदरम्यान संविधान सभेतलं तिथं नमूद केलेलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती त्यांनी टीका केलेली आपल्याला बघायला मिळते. त्या दरम्यान त्या स्वतः दलित असून देखील विभक्त जे मतदारसंघाची संकल्पना होती त्याला त्यांनी ठामपणे विरोध केलेला होता. त्या भूमिकेमुळे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली होती. विभक्त मतदारसंघ किंवा स्वतंत्र मतदारसंघ किंवा जातीय मतदारसंघ असे वेगवेगळे नावं त्याला वापरली जातात. त्याच्याबद्दल मागे आपण चर्चा केलेली आहे. फरक काय असतो, सध्या आपल्याकडे कशी तरतूद आहे, सध्या तरतूद आहे आपल्याकडे आरक्षित मतदारसंघाची, म्हणजे काही विशिष्ट वर्गांसाठी मतदारसंघ त्यांच्या लोकसंख्येच्या अनुसार तो राखीव ठेवला जातो. तर त्याच्यामध्ये वेगळी तरतूद, या दोन मध्ये फरक नेमका काय आहे, विभक्त मतदारसंघ किंवा जातीय मतदारसंघ आणि आरक्षित मतदारसंघ दोन्हीमध्ये फरक काय, विभक्त आणि जाती मतदारसंघामध्ये तरतूद काय असते की ज्या समुदायाची व्यक्ती तिथं उमेदवार म्हणून उभी आहे त्याच समुदायाने फक्त त्यांना मतदान करायचं. आरक्षित मतदारसंघामध्ये तसं नसतं. ती जागा जरी आरक्षित असेल तरी त्या मतदारसंघातले सर्व जात समूहाचे व्यक्ती त्यांना मतदान करू शकतात. त्यामुळे या विभक्त मतदारसंघांना त्यावेळी विरोध झालेला होता. जातीय मतदारसंघ म्हणून देखील ते ओळखले जातात. कम्युनल अवॉर्ड नावाची संकल्पना मागे आपण डिस्कस केली होती, रॅमसे मॅकडोनल्ड यांनी ती जाहीर केलेली आपल्याला बघायला मिळते. तर ते शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची आणि आंबेडकरांची भूमिका होती की विभक्त मतदारसंघ असावेत. परंतु त्यानंतर गांधींनी उपोषण सुरू केलं होतं येरवडा जेलमध्ये. त्यानंतर झालेला पुणे करार आपल्याला माहितीये गांधी आणि आंबेडकरांमध्ये. तर त्यावेळी आंबेडकरांनी मग ती भूमिका माघारी घेतलेली आपल्याला बघायला मिळते. त्यांनी विभक्त मतदारसंघाचा मुद्दा त्यानंतर सोडून दिला होता. त्या बदल्यामध्ये आरक्षित मतदारसंघ या सगळ्या मागासवर्गीयांसाठी तिथे ठेवण्यात आलेले होते. तर भारताच्या संघराजवादाची जी रचना आहे त्याच्यामध्ये प्रांतांपेक्षा केंद्राला अधिक प्राधान्य देण्यात आलं होतं. त्यातून केंद्र अधिक वर्चस्वशाली बनेल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी विकेंद्रीकरण जास्तीत जास्त केलं पाहिजे जेणेकरून भारताची एकता तशीच शाबूत राहील असं त्यांनी मत त्यावेळी नमूद केलेलं होतं.
ज्यावेळी अस्पृश्यतेवर बंदी घालणारं कलम 17 वरती चर्चा सुरू होती संविधान सभेमध्ये, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की अस्पृश्यता निर्मूलनासाठी केवळ शिक्षा जाहीर करणं ते उपयोगाचं नाही, तर राज्य संस्थेने स्टेट नेत्यासाठी काही ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, ऍक्टिव्ह सक्रिय काही पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मोहीम देखील राबवली पाहिजे, तो एक मुद्दा त्यांच्याकडून तिथे उपस्थित करण्यात आला होता. संविधान सभा संविधान लागू झाल्यानंतर देखील त्यांची तिथे भूमिका आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते. स्वतंत्र भारतामध्ये देखील त्या खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. त्यासोबतच गांधी इरा पब्लिकेशन्स, जय भीम या प्रकाशनांचे संपादक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी महिला जागृती परिषदेची देखील स्थापन केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे महत्वाच्या अशा पद्धतीचे जे काही गोष्टी त्यांच्या कालखंडामध्ये झालेल्या होत्या त्या तो प्रिलिम्सचा आपल्याला प्रश्न होऊ शकतो आणि मेन्सचा प्रश्न तर आपण बघितलाच की आता महिलांचं योगदान स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्याला विचारतील. ते महिलांचं योगदान, वेगळ्या महिलांची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यांनी कोणतं योगदान त्यांचं दिलं त्या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ही PDF लेक्चर नंतर आहे अशी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड होत असते, त्याच्यामधून हे सगळे मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. हा प्रश्न पण अटेम्प्ट करायचा आहे, स्वातंत्र्य लढ्यामधली स्त्रियांची भूमिका या 15 नावांना घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करा, तरी देखील बराच कंटेंट तिथं तुमच्या त्या क्वेश्चन मध्ये रेडी होईल. त्यानंतर एक आपल्याकडे जे अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे त्या अंतरिम अर्थसंकल्पाबद्दलची माहिती इथं देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टींवरती भर देण्यात आलेला आहे. तो त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, काही महत्वाच्या संकल्पना आहेत अर्थव्यवस्थेशी संबंधित, इकॉनॉमीशी संबंधित, त्या संकल्पना आपण बघणार आहोत. तर इंटरिम बजेट मांडण्यात आलेला आहे, अंतरिम अर्थसंकल्प किंवा लेखानुदान म्हणून ज्याला ओळखलं जातं. निवडणूक ज्या वर्षी जाहीर झालेली असते त्याच्या अगोदर अशा पद्धतीचा अंतरिम अर्थसंकल्प किंवा इंटरिम बजेट मांडलं जात असतं. आता निवडणुका होऊन सरकार नवीन स्थापन होईपर्यंत आर्थिक तरतूद झाली पाहिजे तेवढ्या पुरतं सगळं हे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये तरतुदी केल्या जात असतात. आता या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 2 ते 3 गोष्टींवरती महत्वाचा भर देण्यात आलेला आहे. याचं फीचर आता काही वर्षांपूर्वीपासून बजेटचं अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य काय राहिलेलं आहे त्याचाही तो उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे तो आहे कॅपिटल एक्सपेंडिचरचा. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च जो केंद्र सरकारच्या मार्फत केला जात असतो. तर गेल्या काही वर्षांमध्ये अशा पद्धतीचा भांडवली खर्च केंद्र सरकारच्या मार्फत केला जाणारा तो वाढत आहे. ती फायद्याची गोष्ट असते अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, ती फायद्याची का गोष्ट असते कारण ती गोष्ट भांडवली जो खर्च केला जात असतो केंद्र सरकारकडून तो कॅटलिस्ट म्हणून काम करत असतो प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वाढण्यासाठी, खासगी गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये वाढण्यासाठी. म्हणून अशा पद्धतीने जो भांडवली खर्च केला जात असतो सरकारच्या बाजूने तो एक प्रोत्साहन देणारी गोष्ट म्हणून, घटक म्हणून तिथं काम करत असतो. हे जे इंटरिम बजेट मांडण्यात आलेले अंतरिम अर्थसंकल्प त्याच्यामध्ये देखील कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे जो खर्च सरकारकडून केला जात असतो त्या खर्चामध्ये देखील वाढ तिथं दाखवण्यात आलेली आहे. तो खर्च सरकारच्या बाजूने वाढवला जाणार आहे. आता हे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे बेसिक गोष्ट काय असते की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे मनी म्हणजे खर्च, जे पैसे सरकारच्या बाजूने खर्च केले जात असतात वेगवेगळ्या गोष्टींच्या विकासासाठी, मशिनरी असेल, इक्विपमेंट वेगळे असतील, बिल्डिंग्स असतील, हेल्थ फॅसिलिटी असतील, एज्युकेशन असेल, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, वेगवेगळ्या प्रकारचे पायाभूत विकास प्रकल्प, अशा सगळ्या गोष्टींमध्ये जो सरकारच्या बाजूने खर्च केला जात असतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणत असतात. त्यामुळं अशा बाबतीमध्ये सरकार जेवढा जास्त खर्च करेल तेवढीच खासगी गुंतवणूक देखील तिथं वाढत असते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. त्यामुळं हे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये की कॅपिटल एक्सपेंडिचर आपलं सरकारच्या बाजूने वाढवलं जात आहे, ज्याचा फायदा अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होणार आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर ही जी गोष्ट आहे ती कॅपिटल फॉर्मेशन सोबत रिलेट केली जाऊ शकत नाही. कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे भांडवल निर्मिती ही गोष्ट वेगळी आहे आणि भांडवली खर्च ही गोष्ट वेगळी आहे. भांडवली खर्च केल्यानंतर भांडवल निर्मितीत होते, त्यामुळे त्या 2 संकल्पना वेगळ्या आहेत. अर्थव्यवस्थेतल्या या महत्वाच्या संकल्पना आपल्याला बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. तर ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमीज असतात, जे विकसनशील अशा अर्थव्यवस्था बघायला मिळतात, त्याच्यामध्ये जी ग्रोथ असते, जी वृद्धी होत असते ती अशा पद्धतीच्या गुंतवणुकीतूनच होत असते. त्यामुळे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत राहणं, कॅपिटल एक्सपेंडिचर करत राहणं, त्याच्यातून गुंतवणूक वाढत जात असते, ती गोष्ट महत्वाची असते विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी. फिस्कल डेफिसिटचा एक इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. फिस्कल डेफिसिट एक संकल्पना महत्वाची आहे. फिस्कल डेफिसिटचा अर्थ माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. आर्थिक तूट किंवा वित्तीय तूट म्हणून ज्याला आपण ओळखतो, याला याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट नेमकी ही काय आहे, ज्यावेळी सरकारचा खर्च हा सरकारच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतो त्यावेळी तिथं तफावत बघायला मिळते, गॅप बघायला मिळतो, डेफिसिट तूट बघायला मिळते, त्याला
फिस्कल डेफिसिट असं मानलं जातं, आर्थिक किंवा वित्तीय तूट असं त्याला म्हटलं जातं. तर त्या बेसिक संकल्पना आपल्याकडं इकॉनॉमी मधल्या माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्याला पॉलिटीमध्ये का टाकले, कारण इंटरिम बजेट जो सगळा पार्ट आहे तो आपल्याकडं गव्हर्नमेंट डिसिजन्स जे काही घेतले जात असतात त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने तो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल आलेलं हे आर्टिकल आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडची सध्या चर्चा सुरू आहे, कारण उत्तराखंड राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायद्याशी संबंधितलं विधेयक मंजूर केलेलं आहे आणि त्याची तिथे अंमलबजावणी सुरू होणार आहे. मागे लॉ कमिशन ऑफ इंडियाने कायदा आयोगाने याच्या बाबतीतला एक रिपोर्ट सबमिट केलेला होता, त्याच्याबद्दल पण मागे आपण डिस्कशन केलं होतं. लॉ कमिशन ऑफ इंडियाने सांगितलेलं होतं युसीसी जी आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा तो सध्या गरजेचा नाही किंवा त्याची गरज नाही, डिझायरेबल पण नाही. त्याचा उल्लेख युसीसीचा समान नागरी कायद्याचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 अंतर्गत करण्यात आलेला आहे, तो डीपीएसपीचा पार्ट आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व त्याचा तो समान नागरी कायदा भाग आहे. या आर्टिकलमध्ये काही गोष्टी वेगळ्या मांडण्यात आलेल्या आहेत. आपल्याकडे गरज आहे ती युनिफॉर्म सिव्हिल कोडची, युनिफॉर्मिटीची नाही ती युनिटीची गरज आहे. तर अशा काही लाईन्स आपल्याला नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे. आपल्याकडं एकात्मतेची नाही एकतेची गरज आहे, ही खूप महत्वाची गोष्ट इथं नमूद करण्यात आलेली. त्यामुळे पर्सनल लॉज आपल्याकडे वेगळ्या धर्माचे आहेत, प्रत्येक धर्मामध्ये बघायला मिळतात. वैयक्तिक कायदे आहेत, त्या वैयक्तिक कायद्यानुसार त्या त्या धर्मातल्या काही गोष्टी रेग्युलेट केल्या जातात, त्याचं नियमन केलं जातं. त्यामुळे पर्सनल लॉज मध्ये चेंज करायची की नाही तो सगळा मुद्दा चर्चेचा सध्या आपल्याला बघायला मिळतो. त्या अनुषंगाने हे युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल आलेलं हे आर्टिकल, त्यातल्या या काही गोष्टी महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट इथं नमूद करण्यात आलेली आहे, ऑटोनॉमी वर्सेस ऑथॉरिटी. आता पर्सनल लॉज म्हणजे जे आहे ते ऑटोनॉमी स्वायत्तता आहे, त्याच्यामध्ये राज्याची भूमिका असणं मग त्याच्यामुळे ती स्वायत्तता तिथली निघून जाऊ शकते, तो एक महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडवरती मागे आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. समान नागरी कायदा असं टायटल तुम्हाला डीएनएच्या एका पोस्टरवरती दिसेल, तिथं जाऊन तुम्ही तो मुद्दा बघू शकता. उत्तराखंडने ज्यावेळी निर्णय घेतला होता त्यावेळी आपण तो डिटेलमध्ये मुद्दा एक तिथं डिस्कस केलेला होता. त्यानंतर पॉलिटीशी संबंधित आलेलं पुढचे एक ही न्यूज आहे, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये एक केस गेलेली आहे, त्या केसच्या अनुषंगाने काही महत्वाचे स्टेटमेंट तिथं केले जात आहेत. चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांच्याकडून काही महत्वाची विधानं करण्यात आलेले आहेत. कांट ट्रीट एससीज ऍज अ होमोजिनियस ग्रुप, एससी कॅटेगरीला एकच गट म्हणून त्यांना ट्रीटमेंट दिली जाऊ शकत नाही, त्या पद्धतीने त्यांना सगळ्यांसाठी एकसारख्याच तरतुदी केल्या जाऊ शकत नाहीत, तो एक मुद्दा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडून तिथं मांडण्यात आलेला आहे. कॉन्स्टिट्युशनल बेंच स्थापन करण्यात आलेलं आहे, संविधानिक एक खंडपीठ तिथं स्थापन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यासमोर ही केस गेलेली आहे त्या खंडपीठाकडे याच्याबद्दलची सुनावणी सुरू असलेली बघायला मिळते. होमोजिनियस ग्रुप, एकच गट म्हणून त्याला ट्रीटमेंट वागणूक दिली जाऊ शकत नाही, तरतुदी केल्या जाऊ शकत नाहीत, असं का म्हणलंय? कारण एससी कॅटेगरीच्या अंतर्गत बऱ्याच सबकास्ट आहेत, वेगळ्या जाती आहेत, वेगळे जात समूह आहेत, वर्ग आहेत, त्याच्यामध्ये काही ऍडव्हान्स्ड आहेत, काहींची प्रगती झालेली आहे, तर काही आतापर्यंत अंडर प्रिव्हिलेज राहिलेले आहेत, काहींना या आरक्षणाचे फायदे मिळालेले नाहीत. त्यामुळं त्या पूर्ण एससी कॅटेगरीला एक होमोजिनियस ग्रुप म्हणून आपण ट्रीट करू शकत नाही, एकच गट म्हणून त्यांना आपण तरतुदी समान करू शकत नाही, तो एक मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या कडून एक महत्वाचं विधान करण्यात आलंय, द स्टेटस ऑफ एव्हरी कास्ट मे नॉट बी द सेम इन द सोशल हायरार्की. सामाजिक आपल्याकडे जी रचना बघायला मिळते त्याच्यामध्ये प्रत्येक जातीचं जे स्टेटस आहे, जो दर्जा आहे, तो समान नाही, समान नसू शकतो. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने एकच गट मानून पूर्ण एससी कॅटेगरीला त्यांच्यासाठी सर्वांसाठी समान तरतुदी नाही केल्या जाऊ शकत. सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा याच्यासोबत आपण रिलेट करू शकतो. उपवर्गीकरणाची जी मागणी सुरू झालेली आहे बऱ्याच राज्यांमधून, त्याच्याशी संबंधित हा मुद्दा आहे. मागे आपण डिस्कस केलं होतं मदिगा नावाचा समुदाय आहे तेलंगणामधला, त्यांच्याकडून कित्येक वर्ष झालं एससी कॅटेगरीमधलीच ती मदिगा नावाची कम्युनिटी आहे, त्यांच्याकडून त्यांच्यासाठी उपवर्गीकरणाचा मुद्दा तिथून उपस्थित केला जात आहे. कारण एससी कॅटेगरीमध्ये मदिगा समुदायाला आरक्षणाचे जास्तीत जास्त फायदे मिळालेले नाहीत, तो मागास राहिलेला आहे एससी कॅटेगरी अंतर्गत, त्यामुळे त्यांचं उपवर्गीकरण केलं जावं तो मुद्दा त्यांच्याकडून उपस्थित केला जात होता. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी देखील त्याला दुजोरा दिलेला होता की त्याच्याबद्दल विचार केला जाईल. तामिळनाडू गव्हर्नमेंट कडून तिथे एक महत्वाची आर्ग्युमेंट तिथे करण्यात आलेली आहे, रिझर्वेशन पॉलिसी शुड इव्हॉल्व्ह विथ द टाइम्स ऑर वुड गेट फॉसिलाइज्ड. रिझर्वेशन जी पॉलिसी आहे, आरक्षणाची जी आपल्याकडे धोरण आहे, ते बदलत्या काळानुसार ती इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे, किंवा ती नंतर कालबाह्य बनून जाईल. ती एक महत्वाची गोष्ट तमिळनाडू सरकारकडून या केसच्या माध्यमातून तिथं मांडण्यात आलेली आहे. कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे तोच मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे की जे बॅकवर्ड क्लासेस आहेत विदिन कास्ट, आता समजा इथं शेड्यूल कास्टचा मुद्दा सुरू आहे, शेड्यूल कास्ट कॅटेगरीच्या अंतर्गत जे बॅकवर्ड क्लास आहेत
ते आयडेंटिफाय ते केले जाऊ शकतात का? जे मागास राहिले आहेत जास्तीत जास्त त्यांना ओळखणं आणि त्यांचं सब कॅटेगरायझेशन करणं ते केलं जाऊ शकतं का? त्यातल्या त्या त्याच्याशी संबंधित असलेली याचिकाही सध्या या खंडपीठासमोर असलेली आपल्याला बघायला मिळते. याच्याच बाबतीतलं आर्टिकल 341 चा देखील इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. आर्टिकल 341 पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. राष्ट्रपतींना त्या बाबतीतले अधिकार देण्यात आलेले आहेत. कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीने काही सर्टन कास्ट असतील किंवा क्लासेस असतील, शेड्यूल्ड कास्ट असतील, तर त्याच्यामध्ये कुठल्याही राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये अशा पद्धतीने बॅकवर्ड काही क्लासेस असतील तर त्याच्याबद्दलचं डिक्लेरेशन घोषणा करण्याची जबाबदारी अधिकार राष्ट्रपतींकडे देण्यात आलेला आहे. त्या बाबतीतलं कलम 341 आपल्याकडे बघायला मिळतं. चीफ जस्टिस यांच्याकडून आणखी एक मुद्दा महत्वाचा नमूद करण्यात आलेला आहे की बॅकवर्डनेस जाणून घेण्यासाठी आता अशा पद्धतीने प्रोग्रेस प्रगती किती झालेली आहे एका समुदायाची ती जर मोजायची असेल तर तिथं काही सामाजिक आयाम देखील विचारात घ्यावे लागतील, सोशल इंडिकेटर्स देखील विचारात घ्यावे लागतील, ज्याच्या अंतर्गत इन्फंट मॉर्टेलिटी बालमृत्यूचं प्रमाण असेल, मॅटर्नल मॉर्टेलिटी माता मृत्यूचं प्रमाण असेल, फर्टिलिटी रेट्स असतील, यासारख्या सामाजिक आयामांचा देखील तिथं विचार करणं गरजेचं आहे. तो एक महत्वाचा मुद्दा CGI यांच्याकडून तिथं नमूद करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्या अगोदर 20 वर्षापूर्वी 2004 एक केस अशीच तिथं सुप्रीम कोर्टमध्ये गेली होती. त्यावेळी देखील अशा पद्धतीचं खंडपीठ स्थापन करण्यात आलं होतं. EV चेन्नय्या केस ती म्हणून ओळखली जाते. त्यावेळी सुप्रीम कोर्टने काय जजमेंट दिलं होतं की शेड्युल्ड कास्ट जो आहे तो होमोजिनियस ग्रुप म्हणून कन्सिडर केला जाईल आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सब क्लासिफिकेशन करणं, सब कॅटेगरायझेशन करणं, उपवर्गीकरण करणं ते जर आपण केलं तर राईट टू इक्वेलिटीचा जो हक्क आहे, समानतेचा जो हक्क आहे, त्याचं उल्लंघन होईल असा मुद्दा त्यावेळी 20 वर्षांपूर्वी उपस्थित करण्यात आला होता. परंतु सध्या सुप्रीम कोर्टचं मत बदललेलं बघायला मिळत आहे. ज्यावेळी अंतिम निर्णय येईल या जजमेंट येईल फायनल त्यावेळी आपण त्याच्यावरती डिस्कस करूच, पण सध्या हे एक इनिशियल ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून तिथं मांडण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतरची ही न्यूज आलेली आहे ती आहे इंडिया आणि म्यानमार बॉर्डरच्या बाबतीतली. इंटरनॅशनल रिलेशन सोबत त्याला रिलेट करू शकतो, त्यासोबत आपण इंटरनल सिक्युरिटी सोबत देखील त्याला आपण रिलेट करू शकतो. दोन्ही पद्धतीने कसं ते आपण डिस्कस करणार आहोत. इंडिया म्यानमारला घेऊन बरेच आर्टिकल्स येत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये, त्यामुळे तो पार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यातल्या सगळ्या डिटेल्स आपल्याला माहित असणं व्यवस्थित तो भाग गरजेचा आहे. कालच्या सेशनमध्ये पण आलेलं होतं, त्याच्या अगोदर मागच्या वीकमध्ये पण ते आलेलं आर्टिकल आपण डिस्कस केलं होतं फ्री मुव्हमेंट रिजनचं. भारत आणि म्यानमार यांची एकूण 1643 किलोमीटरची बॉर्डर लागून आहे. भारत आणि म्यानमार या दोन देशांमध्ये वांशिक धार्मिक संबंध साम्य असलेले बरेच लोक या सगळ्या सीमा भागामध्ये राहायला असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यासाठी म्हणून या लोकांना भारतामधून म्यानमारमध्ये आणि म्यानमारमधून भारतामध्ये 16 किलोमीटरचा जो भाग आहे, प्रदेश आहे, तिथपर्यंत विदाऊट कुठल्याही व्हिजा ट्रॅव्हल करणं, येणं, राहणं, त्यासाठी म्हणून आपल्याकडे फ्री मुव्हमेंट रिजाईम नावाची तरतूद करण्यात आली होती. सीमा त्या सीमेमधून त्या बॉर्डरमधून म्यानमारमधून लोक येऊ शकतात. भारतामध्ये त्यांचे जे वांशिक संबंध राहिलेले आहेत तिथे येऊन ते 16 किलोमीटरपर्यंतच्या प्रदेशामध्ये येऊन राहू शकतात, ट्रॅव्हल करू शकतात विदाऊट व्हिजा. एक पास दिला जायचा बॉर्डर पोस्टवरती, त्या पासच्या माध्यमातून ते तिथं ट्रॅव्हल करू शकत होते. परंतु गेल्याच आठवड्यामध्ये, गेल्या काही दिवसांमध्ये अमित शहा, गृहमंत्री अमित शहा यांनी ती घोषणा केलेली की फ्री मुव्हमेंट रिजाईम हे जे चालवलं जात होतं ते बंद केलं जाणार आहे. आता इथून पुढे अशा पद्धतीची तरतूद नसेल, त्यासाठी प्रॉपर व्हिसा लागेल आणि त्यानंतरच ती भारतामध्ये एंट्री केली जाईल. त्यासोबतच पूर्ण फेन्सिंग केलं जाईल त्या बॉर्डरचा, असा देखील एक मुद्दा तिथं उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नॉर्थ ईस्ट जो रिजन आहे, ईशान्य भारताचा जो भाग आहे, तिथून मिक्स रिएक्शन यायला सुरुवात झाली आहे. काही राज्यांमधल्या लोकांचं म्हणणं आहे की ही चांगली गोष्ट आहे, त्याला कुंपण पूर्ण घातलं जाणार आहे, फ्री मुव्हमेंट रिजाईम बंद केली जाणार आहे. काही लोकांचं म्हणणं की ही चुकीची मूव मानली जात आहे, चुकीची ही गोष्ट त्यांच्याकडून ही मानली जात आहे. त्याच्या बाबतीतल्या सगळ्या प्रतिक्रिया याला समोर सुरुवात झालेली आहे. आता तिथं मुद्दा काय उपस्थित केला जातो की मणिपूरमध्ये काय सुरू आहे ते आपल्याला माहिती, गेलं वर्ष झालं तिथं सगळे व्हायलन्स सुरू आहे, हिंसाचार सुरू आहे, त्याच्यामध्ये भर पडली जाते या सगळ्या फ्री मुव्हमेंट रिजाईममुळे. फ्री मुव्हमेंट रिजाईममुळे कशी भर पडते तर एक्स्ट्रीमिस्ट जे आहेत, कट्टरतावादाशी संबंधित असलेले जे लोक आहेत त्यांच्याकडून या फ्री मुव्हमेंट रिजाईमचा वापर केला जातोय. आणि मणिपूर सारख्या राज्यांमध्ये जो हिंसाचार तिथं सुरू आहे, व्हायलन्स सुरू आहे, त्याच्यामध्ये ती भर टाकली जात आहे, तो एक मुद्दा तिथं उपस्थित केला जातोय. त्यामुळे फेन्सिंग करणं, कुंपण घालणं, त्याच्यामुळे अशा पद्धतीचे क्रॉस बॉर्डर इन्सर्जन्सी जी आहे, असे सीमापार होणारे जे हल्ले आहेत ते थांबतील आणि अशा पद्धतीची जी घुसखोरी होती ती देखील थांबेल. हा मुद्दा रिलेटेड आहे आपल्या इंटरनल सिक्युरिटी सोबत. तर त्याच्यासाठी हे फेन्सिंग गरजेचं आहे असे बऱ्याच लोकांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यासोबतच उल्फा नावाची संघटना त्या भागामध्ये काम करते, बंडखोर संघटना आहे भारतातलीच, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम, अशा बऱ्याच बंडखोर संघटना या ईशान्य भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्या सगळ्या रिलेटेड आपल्याला आहेत इंटरनल सिक्युरिटीच्या टॉपिकमध्ये.
आता त्यांच्याकडून पण अशा पद्धतीने FMR चा वापर केला जातो, हिट आणि रन ऑपरेशन आसाम म्यानमार यासारख्या भागामध्ये तिथं त्यांच्याकडून तिथं कंडक्ट केले जातात, त्यामुळे त्याच्यावरती देखील प्रतिबंध लागेल असा एक मुद्दा उपस्थित केला जातो फेन्सिंग करण्याच्या बाजूने. फेन्सिंगच्या विरोधामध्ये जे मुद्दे आहेत तिथं काय मानलं जाते की जे झो कम्युनिटी तिथं बघायला मिळते जी मिझोराम आणि म्यानमार दोन्हीकडे राहायला आहे त्यांचं राईट टू लिव्ह विदाऊट एनी बॅरियर जे आहे त्याचं उल्लंघन होईल या फेन्सिंगमुळे, तो एक मुद्दा तिथं उपस्थित केला जात आहे. त्यामुळे इंडिया म्यानमार बॉर्डर व्यवस्थित माहीत असणं, त्याचा FMR स्टेटल माहीत असणं, ती गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी गेले 3 वर्ष झालं मिलिटरीचा कंट्रोल आहे म्यानमार, जुंता नावाची संकल्पना त्याच्याच बाबतीत वापरली जाते. 3 वर्ष झालं तिथं लोकशाही नाही, मिलिटरीचा कंट्रोल आहे. भारताचा कलादान मल्टी मॉडल प्रोजेक्ट तिथला इम्पॉर्टंट आहे, सिट्टवे पोर्ट तिथलं इम्पॉर्टंट आहे, ते सगळे लोकेशन इम्पॉर्टंट आहेत. राखाईन प्रांत महत्वाचा आहे ज्या ठिकाणी रोहिंग्या मुस्लिम समुदाय आहे त्यांच्या विरोधात हिंसाचार सुरू झालेला आहे मिलिटरीकडून, तो भाग पण महत्वाचा आहे. दुसरी न्यूज पण आलेली आहे ती बांगलादेश म्यानमार यांनाच घेऊन आलेली आहे. म्यानमार मधला जो कॉन्फ्लिक्ट आहे, जो संघर्ष सुरू आहे मिलिटरीचा त्या ठिकाणी, तो भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांसाठी घातक आहे, कारण दोन्ही देशांच्या सीमा लागून असलेल्या म्यानमारला आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे तो एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. म्यानमार जी सीमा मोठ्या प्रमाणात भारतातल्या ईशान्य भागातल्या राज्यांना लागून असलेली आपल्याला बघायला मिळते, त्यामध्ये मिझोरम आहे, मणिपूर आहे, नागालँड आहे, अरुणाचल प्रदेश आहे, यासारख्या राज्यांना सीमा लागून असलेली म्यानमारची आपल्याला बघायला मिळते. या भागातला मणिपूरचा हिंसाचाराचा मुद्दा आताच आपण डिस्कस केला, त्याच पातळीवरती इतर राज्यांमध्ये देखील तशाच पद्धतीची घुसखोरी केली जात आहे, बेकायदेशीर स्थलांतर केलं जात आहे, तो एक मुद्दा उपस्थित केला जात आहे. या ठिकाणची ही बांगलादेशची सीमा म्यानमारला लागून आहे, हा इथला रखाईन प्रांत आहे, या रखाईन प्रांतामधूनच हा रोहिंग्या मुस्लिम समुदाय बांगलादेशमध्ये आणि ईशान्य भारतातल्या या राज्यांमध्ये स्थलांतर करत आहे, त्यामुळे तो समान मुद्दा आहे भारत आणि बांगलादेशसाठी, समान सुरक्षेची एक चिंता बनलेली आहे म्यानमार मधली ही सगळी परिस्थिती. भारताचा कालादान मल्टी मॉडल प्रोजेक्ट जो वेस्ट बेंगॉल मधून सुरू होईल, सिट्टवे नावाचे एक पोर्ट आहे, त्यापासून ते भारताच्या ईशान्य भारताला जोडण्यासाठी म्हणून तो भारताने पण सुरू केलाय, कारण इथं हा जो भाग आहे तो सिलिगुरी कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो, चिकन स्नेक म्हणून पण त्याला ओळखतात, तो खूप रुंद भाग आहे. या भागातून मुख्य भाग जो आहे भारताचा त्याला इकडं म्यानमार सोबत जोडणं अवघड आहे, आणि तो सगळा डोंगराळ भाग असल्यामुळे तिथून ट्रान्सपोर्टेशन देखील अवघड मानलं जातं. त्यासोबतच इथं चीनची सीमा लागून आहे, इथंच डोकलामचा क्रायसिस देखील झालेला होता, त्यामुळे इथून जर पुढे जाऊन भविष्य कालावधी काही जर इमर्जन्सी सिच्युएशन इथं क्रिएट झाली तर चीनकडून हा रिजन टार्गेट केला जाऊ शकतो, त्यामुळे भारत बांगलादेशच्या माध्यमातून ईशान्य भारताला जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यासोबतच म्यानमारच्या माध्यमातून देखील ईशान्य भारताला जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे म्यानमार मधली परिस्थिती स्थिर असणं ती आपल्या हिताची गोष्ट आहे, बांगलादेश सोबत संबंध चांगले असणं, म्यानमार सोबत संबंध चांगले असणं ती गोष्ट आपल्यासाठी तिथं महत्वाची मानली जाते. त्यानंतर हा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे, तो आहे मालदीवच्या बद्दलचा. मालदीव्स बद्दलची न्यूज बऱ्याच येत आहेत, मालदीव्स मध्ये पुढे जाऊन डेप्ट क्रायसिस येऊ शकतो, कर्जामध्ये मालदीव्स बुडू शकतो असं IMF कडून इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा कुठला आहे, एकतर मालदीवचं स्थान आपल्यासाठी महत्वाचं आहे, तर त्याच्यामध्ये मालदीवचं स्थान हिंदी महासागरामधलं सामरिकदृष्ट्या आपल्यासाठी महत्वाचं आहे, परंतु तिथं सरकार जे आहे सध्या सत्तेत आलेलं ते चीन धर्जीनं सरकार मानलं जातं, तर ते भारतासाठी चिंतेची गोष्ट बनू शकते. त्यासोबतच अशा पद्धतीने मालदीव जे आहे कर्जाच्या ओझ्याखाली बुडणं ही देखील आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही, कारण चीनकडून तिथं मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवली जात आहे. डेप्ट ट्रॅप नावाची संकल्पना ती चीनकडून वापरली जाते, अशा मोठ्या प्रमाणात आर्थिक ओझ्याखाली असलेल्या देशांना मोठी कर्ज दिली जातात चीनच्या बाजूने, आणि ते देश नंतर कर्ज फेडू नाही शकले की त्यांच्याकडची बंदरं विकसित करण्याला घेणे, तिथे रस्ते बांधायला घेणे अशासारख्या गोष्टी करून तिथं एंगेजमेंट तिथली प्रतिबद्धता वाढवली जाते. त्यामुळे डेप्ट ट्रॅप नावाची संकल्पना त्याच्यामुळे चीनची उपस्थिती तिथले वाढेल मालदीव्स मधले, आणि भारतासाठी तो चिंतेचा विषय बनू शकतो, त्यामुळे भारताने याच्यावरती देखील काहीतरी हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. मालदीव्स महत्वाचा आहे, मालदीववरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. UPSC मेन्स 2013 प्रश्न विचारण्यात आलेला आहे मालदीव्स बद्दल, मालदीव मधल्या गेल्या 2 वर्षातील घडामोडींवरती चर्चा करा, आणि त्याचा भारतातील ज्या ज्या घडामोडी आहेत तिथल्या त्या भारताच्या चिंतेचे कारण असावे का असा एक प्रश्न विचारला होता. कारण 2013 प्रश्न विचारला होता त्याच्या अगोदर 2 वर्ष तिथं तशी परिस्थिती बघायला मिळालेली होती की भारताच्या विरोधी घोषणा तिथं भावना निर्माण करण्यात आलेली होती, त्यामुळे त्यावेळी तसा प्रश्न विचारला होता. आता देखील 2025 देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, 24 देखील विचारला जाऊ शकतो, कारण याच्या अगोदरच्या 2 वर्षांमध्ये 2023 निवडणुका झाल्यात, त्या निवडणुकांमध्ये इंडिया आउट कॅम्पेन राबवण्यात आलं होतं, तिथं भारताचं जे लष्कर आहे तिथं म्यानमारमध्ये ते परत घेऊन जावं अशा पद्धतीचा मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आलेला होता, त्यामुळं अशा पद्धतीचा प्रश्न परत एकदा विचारला जाऊ शकतो. त्यामुळं
मालदीव्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, मालदीव्स वरती निश्चितपणे प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर भारत आणि चीन द्विपक्षीय व्यापाराला घेऊन आलेली ही न्यूज आहे, याच्यामध्ये चीन आणि भारत यांच्या दरम्यानचा व्यापार वाढलेला आहे अशी माहिती चायनीज एनवाय कडून देण्यात आलेली आहे. भारत आणि चीन यांच्या दरम्यानचा जो द्विपक्षीय व्यापार आहे तो आतापर्यंतच्या ऑल टाइम हाय लेवल वरती पोहोचलेला आहे. 136.2 बिलियन US डॉलर्स एवढा भारत आणि चीन यांच्या दरम्यान व्यापार झालेला आहे. याच्या अगोदर 2022 मध्ये 135.98 एवढा व्यापार, एवढ्या किमतीचा व्यापार भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेला होता. तर त्याच्यामध्ये वाढ झाली आहे आणि तो आता 136.2 बिलियन एवढा 2023 मध्ये बघायला मिळत आहे. इम्पोर्ट्स पण मोठ्या प्रमाणात चीन मधून वाढलेले आहेत भारतात येणारे, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. भारताची जी G20 आणि SCOची प्रेसिडेन्सी होती, अध्यक्षपद होतं, त्याला चीनने समर्थन दिलेलं होतं असा एक मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यासोबतच भारतातून देखील जे एक्सपोर्ट होतात चीनला त्याच्यामध्ये देखील 6% वाढ झालेली आहे, तो एक मुद्दा महत्वाचा तिथं नमूद करण्यात आलेला आहे. भारत चीन संबंध ताणले गेलेले आहेत ELAC वरती, डोकलामचा क्राइसिस असेल, गलवान व्हॅलीतला क्राइसिस असेल, संघर्ष असेल, त्या सगळ्या अनुषंगाने भारत आणि चीन संबंध ताणलेले आहेत. गेले कित्येक दिवस झालं अँबेसेडर अपॉइंट करण्यात आलेलं नाही, 16 महिने झालं, लॉंगेस्ट पिरियड आहे आतापर्यंतचा की अँबेसेडर दूतावास त्याच्यामध्ये नेमण्यात आलेले नाहीत. आणि दोन देशांनी जे आहेत ते डायरेक्ट फ्लाइट्स देखील तिथे रिझ्युम केलेल्या नाहीयेत. त्यामुळे संघर्ष ताणलेले असताना देखील अशा पद्धतीने व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणं ही एक तिथं महत्वाची गोष्ट तिथं मांडली जात आहे, ती हायलाइट करण्यासारखी गोष्ट आहे. इंडिया चायना रिलेशन्स मध्ये त्याचा आपण वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यानंतर ही न्यूज आलेली आहे इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित आहे, याच्यामध्ये संघटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. युरोपियन युनियन पहिली संघटना आहे, युरोपियन युनियन महत्वाची संघटना आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. 1993 ला त्याची सुरुवात करण्यात आली होती, त्याच्यामध्ये 28+ देश असलेले तिथे आपल्याला बघायला मिळतात. तर युरोपियन युनियन माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे तो आहे नाटोचा, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नाटो पण महत्वाची आहे, 1949 ला स्थापना करण्यात आली होती, 31 सदस्य देश झालेले आहेत, 31वा फिनलँड सदस्य त्याचा देश बनलेला आहे. नाटो इम्पॉर्टंट आहे, नाटो ही एक लष्करी आघाडी आहे. नाटोचं सदस्यत्व भारताला देण्याबद्दल देखील चर्चा झाली होती अमेरिकेमध्ये, परंतु भारताने ते सदस्यत्व नाकारलेलं आहे. त्याला आपण रिझन सांगतो की आपण अलिप्तवादी धोरण जे स्वीकारलेलं आहे नाम चळवळी अंतर्गत, तर त्याच्यामध्ये कुठल्याही देशासोबत लष्करी आघाडी करणार नाही, त्यामुळे आपण नाटोमध्ये सामील होत नाही असं कारण आपण तिथं सांगितलेलं आहे. त्यानंतर GS Paper 3 संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या लोकसत्तामध्ये आलेलं हे आर्टिकल आहे, आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याण, सोशल वेलफेअर आणि इकॉनॉमिक ग्रोथ याचं रिलेशन इथं मेन्शन करण्यात आलेलं आहे. अंतरिम अर्थसंकल्प जो मांडण्यात आलेला आहे त्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलेला आहे, जो भांडवली खर्च आहे तो वाढवलेला आहे, ते आपण मागच्या एका आर्टिकलमध्ये बघितलं. त्याच्यामध्ये तो महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. एकूण खर्चाचं जे GDP सोबतचं प्रमाण आहे ते 15% राहिलेलं आहे गेल्या 3 दशकांमध्ये. सरकारमार्फत जो होणारा हा खर्च आहे त्याचा पूर्ण अर्थव्यवस्थेवरती एक समान परिणाम होत नाही, तो वेगवेगळ्या घटकांवरती वेगवेगळा परिणाम होतो. त्यासोबतच वेगवेगळ्या घटकांच्या बाबतीमध्ये वृद्धी पण आपल्याला, ग्रोथ पण वेगळी झालेली बघायला मिळते. सरकारी खर्च जो आहे तो नियोजनबद्ध पद्धतीने किंवा नेमकीपणाने जर केला तर अपेक्षित परिणाम आणले जाऊ शकतात. त्यामुळे कल्याणकारी ज्या योजना आहेत, कल्याणकारी योजनांवरती केला जाणारा जो खर्च आहे त्याच्या माध्यमातून देशामध्ये जे अल्प उत्पन्न असलेले घटक आहेत त्यांच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो, चांगला सकारात्मक बदल घडवून आणला जाऊ शकतो. आता भारतामध्ये गरिबीचं मोजमाप जे आहे ते पारंपरिक पद्धतीने उपभोग खर्चावरती आधारित असलेलं हेडकाउंट रेशो वापरून केलं जात असायचं. पारंपरिक पद्धती आपल्याकडे वेगळ्या पद्धती, वेगळ्या समिती, वेगळे आयोग नेमण्यात आले होते, त्याला घेऊन इकॉनॉमीमध्ये प्रिव्ह्यूजमध्ये प्रश्न विचारला जातो. वेगळ्या समित्यांनी वेगळे जे आयाम सांगितले होते ज्याच्यावरती आधारित ही गरिबी मोजली जाईल तर त्याला घेऊन प्रश्न निश्चितपणे विचारला जातो. परंतु त्याच्यामध्ये बदल झाला 2010 पासून, बहुआयामी गरीब निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वापरला जाऊ लागला, ज्याच्यामध्ये फक्त उपभोग खर्च नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षणावरचा खर्च, आरोग्य, राहणीमानाशी संबंधित घटक, स्वच्छता, पिण्याचं पाणी, घर, वीज, स्वयंपाकासाठीचं इंधन या सगळ्या गोष्टींचा देखील त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. अगोदर पॉवर्टी इंडेक्स ही एक वेगळी गोष्ट होती, गरिबी निर्देशांक, परंतु त्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयाम, हे वेगळे आयाम त्याच्यामध्ये कन्सिडर करण्यात आले, विचारात घेण्यात आले. त्यामुळे ती मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची संकल्पना त्यानंतर समोर आली. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मागे एक रिपोर्ट समोर आणलेला होता, त्याच्यानुसार 2015-16 साली 25% इतके लोक गरीब होते, त्यामध्ये घट झालेली आहे. 2020-21 मध्ये 15% इतके गरीब लोक भारतात आहेत असं IMF ने सांगितलेलं होतं. त्या निर्देशांकानुसार गरिबी कमी झाली, गरिबीची संख्या कमी झाली हे सांगितलेलं होतं, परंतु गरिबीची जी तीव्रता आहे त्याच्यामध्ये घट झालेली नाही, तो एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स, ज्याच्यामध्ये 125 देशांची यादी जाहीर करण्यात आली, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 111वा आहे.
सरचा रिपोर्ट शिक्षणाच्या बाबतीतला, त्याच्यामध्ये शिक्षणाची गुणवत्ता आपली खालावलेली दाखवते, या सगळ्या गोष्टी का मेन्शन केल्यात? कारण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मध्ये या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्याच्यामध्ये गरिबी आहे, शिक्षण आहे, हंगर आहे, दारिद्र्य आहे, त्या सगळ्या गोष्टी या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये घेतल्या जातात. इथे रिलेशन काय लावलंय दोन गोष्टींमध्ये? आर्थिक वाढ होती, आर्थिक वाढ चांगली आहे, परंतु सामाजिक कल्याणाचं काय, सोशल वेलफेअर आपल्याकडे वाढत नाही, त्याचे हे मुद्दे इथे नमूद करण्यात आलेले आहेत. सामाजिक कल्याण आपण साध्य करू शकत नाहीये, आर्थिक वाढ म्हणजे सामाजिक कल्याण नाही. आर्थिक वृद्धी, आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठीची ही आर्ग्युमेंट इथं देण्यात आलेली आहे. आर्थिक वाढ आपण 7% साध्य करू, पण सामाजिक कल्याणाचा आपण काय करणार, तो एक मुद्दा इथं उपस्थित महत्वाचा करण्यात आलेला आहे. आपल्याकडे गरिबी वाढते ती कशामुळे? व्यक्तींच्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले घटक आहेत, ज्याच्यामध्ये शिक्षण, वास्तव्याचं ठिकाण, जात यासारखे घटक त्याच्यामध्ये काम करतात. त्याच्यामुळं व्यक्तीचं सामाजिक स्थान, त्याच्यामुळं आर्थिक स्थान तिथं ठरवलं जातं. आता आपल्याकडं ये हा जो अर्थसंकल्प मांडण्यात आलाय, अंतरिम अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये 37 महत्वाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्यापैकी 26 योजनांवरचा खर्च कमी केलेला आहे, खर्चामध्ये कपात केलेली आहे. तो एक मुद्दा याच्या बाजूने मांडण्यात आलेला आहे की आर्थिक वाढ करतोय पण सामाजिक कल्याणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय योग्य पद्धतीने घेत नाही. अन्न आणि इंधनावरचं अनुदान त्याच्यामध्ये कपात झालेली आहे. ग्रामीण रोजगार हमीवरच्या योजनेवरचा खर्च वाढलाय, परंतु त्या रोजगाराची मागणी पण वाढली, ही एक चिंतेची गोष्ट आहे. अशा पद्धतीने रोजगार हमी योजनेतून जर मागणी वाढत आहे तर निश्चितपणे बेरोजगारीची समस्या तिथं बघायला मिळते. शेती क्षेत्र सध्या अडचणीमध्ये आहे, तिथं भांडवल निर्मिती खूप कमी प्रमाणात बघायला मिळते. शेती क्षेत्रासमोर महत्वाच्या अडचणी आहेत, कमी उत्पादकता असणे, संशोधन कमी असणे, त्यासारख्या समस्या शेती क्षेत्रासमोर बघायला मिळत आहेत. शेती हे क्षेत्र जे आहे ते पूर्णतः अनुदान आणि MSP वरती अवलंबून असलेलं बघायला मिळतं, परंतु या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्रासाठी कुठलीही विशेष तरतूद करण्यात आली नाही. ज्या ठिकाणी शेती क्षेत्र अडचणीत आहे तरी देखील तिथं कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. भांडवली खर्चात वाढ झाली आपली, भांडवली खर्च कुठं केला जाणार? कॅपिटल एक्सपेंडिचर, जे मगाशी आपण द हिंदू मधला आर्टिकल बघितलं, त्याच्यामध्ये खर्च कुठं केला जाईल? पायाभूत सुविधांवरती खर्च केला जाईल, रेल्वे, रस्ते, ऊर्जा, भौतिक भांडवल निर्मितीवरती होणार आहे. परंतु या सामाजिक कल्याणाशी संबंधित असलेल्या योजनांवरचं कपात करणं खर्च, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे कल्याणकारी योजनांवरचा खर्च वाढवणे ही एक उपाययोजना आहे. वंचितता, ज्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्यविषयक वंचितता असते, ती कमी होणे म्हणजे मानवी भांडवल वाढणे, आणि मानवी भांडवल वाढल्यानंतर अर्थव्यवस्थेवरती देखील त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे आर्थिक वाढ साध्य करताना सामाजिक कल्याण देखील साध्य करणे, कल्याणकारी योजनांवरचा खर्च वाढवणे, ती एक महत्वाची गोष्ट तिथं नमूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर पेमेंट बँकचा इथं एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँक चर्चित आहे, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेला आहे. त्यामुळे या पेमेंट बँक म्हणजे नेमक्या काय असतात ती संकल्पना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. रिझर्व्ह बँकने 2016 साली अशा पद्धतीचं एक नवीन मॉडेल समोर आणलं होतं. कशासाठी? वित्तीय सर्वसमावेशकतेसाठी, फायनान्शियल इन्क्लुजनसाठी. वेगवेगळे जे घटक आहेत जे आतापर्यंत या आर्थिक क्षेत्रामधून दूर राहिलेले आहेत, वंचित राहिलेले आहेत त्याच्यापासून, त्यांना त्या सगळ्या फायनान्शियल सेक्टरमध्ये, वित्तीय क्षेत्रामध्ये सामील करून घेण्यासाठी म्हणून हे एक नवीन मॉडेल 2016 साली विकसित केलेलं आपल्याला बघायला मिळतं. 2014-15 सालचा जो बजेट मांडला होता, अर्थसंकल्प मांडला होता, तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, त्यांनी त्यावेळी अशी संकल्पना सर्वात अगोदर मांडली होती की वेगवेगळी कार्य जी असतात या फायनान्शियल मॅटर्सशी संबंधित, आर्थिक कृतींशी संबंधित, ती वेगळी कार्य वेगवेगळ्या बँकांकडे असायला पाहिजे अशी संकल्पना पहिल्यांदा मांडली होती. तर या पेटीएम या पेमेंट्स बँका ज्या असतात, या पेमेंट बँकाची कार्य नेमकी कुठली असतात? तर ते पतपुरवठा करू शकत नाहीत, विशिष्ट मर्यादेपर्यंतच ते ठेवी स्वीकारू शकतात. सध्या ती मर्यादा आहे प्रति ग्राहक 2 लाख रुपये इतक्या ठेवी त्या बँका स्वीकारू शकतात. छोटे व्यवसाय असतील, स्वयंरोजगार करणारे व्यक्ती असतील, अल्प उत्पन्न असलेली कुटुंब असतील, स्थलांतरित कामगार असतील, तंत्रज्ञान त्याच्या आधारित वातावरणात वित्तीय देयक सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करतील, आणि परिघाबाहेर राहणारे जे घटक आहेत आतापर्यंत त्यांच्या आर्थिक समावेशनासाठी म्हणून अशा पद्धतीच्या पेमेंट बँक सुरू करण्यात आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. परंतु त्यांच्या समोर अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे त्या यशस्वी होताना आपल्याकडे दिसत नाहीत. सध्या भारतामध्ये रिझर्व्ह बँकच्या वेबसाईटनुसार 6 पेमेंट बँक कार्यरत आहेत, ज्याच्यामध्ये एअरटेल पेमेंट बँक आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, फिनो, पेटीएम पेमेंट बँक, NSDL पेमेंट बँक आणि जिओ पेमेंट बँक, अशा 6 पेमेंट बँक कार्यरत आहेत. त्यांच्यासमोर अडचणी आहेत, निधीची कमतरता ही सर्वात मोठी अडचण आहे. याच्यातून जास्त नफा मिळत नाही या कृतीतून, तो एक मुद्दा उपस्थित केला जातोय. कारण पतपुरवठा करू शकत नाहीत, ठेवी स्वीकारू शकतात, तर त्यासारख्या काही अडचणी समस्या त्यांच्यासमोर असल्यामुळं प्रामुख्याने या पेमेंट बँका यशस्वी होत नाहीत असं चित्र सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. पेटीएम पेमेंट बँकचं नेमकं काय चुकलं, त्याच्यावरती का कारवाई केली जात आहे? KYC नावाची जी भानगड असते, ग्राहकांची ओळख करणे, त्याच्या बाबतीमध्ये नियमांचं उल्लंघन त्यांनी केल्यामुळे त्यांच्यावरती झालेली ही कारवाई आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे काही चुका
पेमेंट्स बँकच्या बाबतीमध्ये झाल्या, काही निधीची कमतरता बघायला मिळते आणि तिथं नफा जास्त बघायला मिळत नाही, त्यामुळे देखील हे कन्सेप्ट फेल होताना सध्या दिसत आहे. त्यानंतर फॉसिल फ्युलशी संबंधित आलेले हे आर्टिकल आहे, जीवाश्म इंधनाशी संबंधित असलेले आर्टिकल. याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत, त्या आपण डिस्कस करणार आहोत. एन्व्हायरमेंटशी संबंधित प्रमुख मुद्दा आहे, कोल इलिमिनेशन ट्रिटी 2030 अशा पद्धतीने काही ट्रिटी केली जाऊ शकते का, करार केला जाऊ शकतो का, किंवा फॉसिल फ्युअल नॉन प्रोलिफरेशन ट्रिटी अशा पद्धतीचं काही केलं जाऊ शकतं का, अशी एक चर्चा सध्या सुरू झालेली आहे. कशासाठी? कोळशाचा जो वापर आहे तो पूर्णतः थांबवण्यासाठी म्हणून. पॅरिस करार महत्वाचा आहे 2015 पर्यावरणामध्ये त्याच्याबद्दल प्रश्न निश्चितपणे विचारला जाईल. आता याच्यामध्ये अशा पद्धतीने जे जीवाश्म इंधन आहे, जीवाश्म इंधनांमुळे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायूंचं उत्सर्जन होते, ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन होते, ते कमी करण्यासाठी सर्वात पहिला प्रयत्न करण्यात आला युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC, त्याच्यामध्ये COP26 जी झाली होती ग्लासगो या ठिकाणी 2021, त्यावेळी पहिल्यांदा पूर्णतः फॉसिल फ्युल जीवाश्म इंधन बंद केले जावे, त्याचा वापर बंद केला जावा असा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता. त्यानंतर COP28 जी झाली 2023 दुबई या ठिकाणी, त्या ठिकाणी अशा पद्धतीचा एक डिसिजन तिथं मांडण्यात आला की फॉसिल फ्युलचा वापर कमी करायचा आहे आणि स्वच्छ ऊर्जा इंधनांचा वापर वाढवायचा आहे, त्यासोबतच 2050 नेट झिरो इमिशनचं लक्ष्य साध्य करायचं आहे. जे कार्बनचं उत्सर्जन होतं ते उत्सर्जन पूर्णतः थांबवायचं आहे 2050. याच्या बाबतीमध्ये आणखी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीज अँड रिस्पेक्टिव्ह कॅपॅबिलिटीज अशा पद्धतीची एक संकल्पना मांडली जाते. म्हणजे काय? हवामान बदलाचा जो मुद्दा आहे, समस्या आहे, त्याच्या बाबतीमध्ये उद्दिष्ट सर्वांचं सेम आहे, परंतु जबाबदाऱ्या आणि क्षमता वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या आहेत. विकसित देशांच्या वेगळ्या आहेत, विकसनशील देशांच्या वेगळ्या आहेत, आणि नॅशनली डिटरमाइंड कॉन्स्टिट्यूशन प्रत्येक देशाने स्वतःच्या देश पातळीवरती काही उद्दिष्ट ठरवायचे आहेत, तो मुद्दा देखील आपल्या पॅरिस अग्रीमेंटमध्ये ठरवण्यात आलेला होता. याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे करार महत्वाचे आहेत, UNFCCC आहे, क्योटो प्रोटोकॉल आहे, पॅरिस करार आहे, याच्यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेसवरती भर देण्यात आलेला आहे, हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्यावरती जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे. त्याला घेऊन पर्यावरणाच्या सेक्शनमध्ये प्रश्न प्रिलिम्सला निश्चितपणे विचारला जातो. आता अडचणी तर काय होणार आहे विकसित आणि विकसनशील देशांची, ज्यावेळी अशा पद्धतीने फॉसिल फ्युल, उदाहरणार्थ जीवाश्म इंधन, कोळसा असेल, डिझेल असेल, यासारख्या जीवाश्म इंधनांवरती अवलंबून असलेले जे देश आहेत, विकसनशील देश, आफ्रिकेतले देश असतील, भारतासारखा देश असेल, कोळशावरती जास्तीत जास्त अवलंबित्व आहे, ज्याच्यामध्ये रोजगाराच्या अनुषंगाने पण लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि इकॉनॉमी, अर्थव्यवस्था पण ऍज अ होल त्याच्यावरती जास्तीत जास्त डिपेंड आहे, अशा देशांसमोर अडचण होणार आहे. असे विकसित देश जे आहेत, डेव्हलपमेंट कंट्रीज, अमेरिका, कॅनडा, UK यांच्यासारखे, ज्यांचं जीवाश्म इंधनांवरचं अवलंबित्व कमी आहे, रेव्हेन्यूवरचं अवलंबित्व कमी आहे, जीवाश्म इंधनातून निर्माण होणाऱ्या महसुलावरचं अवलंबित्व कमी आहे, त्यांच्या बाबतीमध्ये अडचण जास्त तयार होणार नाही. तर बाकी जे देश आहेत, आफ्रिकन देश, आशिया खंडातले देश, त्यांच्यावरती विपरीत परिणाम जास्तीत जास्त त्याचा होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर आणखी एक संकल्पना इथं नमूद करण्यात आली, ती आहे ट्रान्स बाउंड्री EIA, ट्रान्स बाउंड्री एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट काय असतं? कुठलाही प्रोजेक्ट सुरू करताना त्याचा पर्यावरणावरती प्रभाव कसा होणार आहे त्याचं मूल्यांकन करण्याची जी प्रक्रिया असते त्याला पर्यावरण प्रभाव मूल्यांकन असं म्हटलं जातं, EIA असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने ट्रान्स बाउंड्री म्हणजे वेगळ्या दोन देशांच्या सीमांच्या भागामध्ये अशा पद्धतीने EIA ही प्रक्रिया राबवणं तो एक इंटरनॅशनल लॉचा भाग आहे, असा एक मुद्दा तिथं नमूद करण्यात आलेला आहे. भारताची पोझिशन याला घेऊन काय आहे? भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पद्धतीने रोजगारावरती अवलंबून आहेत, या जीवाश्म इंधनाशी संबंधित असलेल्या क्षेत्रांमध्ये 3.6 मिलियन पीपल जे आहेत ते त्याच्याशी निगडीत आहेत, फॉसिल फ्युल इकॉनॉमीशी संबंधित. त्यामुळे भारताची सिच्युएशन तिथं क्लिअर आहे. भारताने मुद्दा नमूद केलाय पूर्णतः फेजिंग आउट केलं जाऊ शकत नाही, पूर्णतः जीवाश्म इंधनाचा वापर थांबवला जाऊ शकत नाही, तो फेज डाऊन केला जाऊ शकतो, तो हळूहळू कमी केला जाऊ शकतो, ती भारताची भूमिका देखील आपल्याला माहीत असणं तिथं गरजेची आहे. त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे ते वर्ल्ड हिस्ट्रीशी संबंधित आहे, नदन आयलँड बद्दल इथं माहिती नमूद करण्यात आलेली आहे. नदन आयलँडचे इथलं जे पॉलिटिक्स नेमकं काम करतं ते नेमकं कसं काम करतं, नदन आयलँडचं लोकेशन इम्पॉर्टंट आहे, हा नदन आयलँडचा भाग आहे, तर त्याच्याबद्दलचं आतापर्यंत सगळ्या गोष्टी कशा कशा घडत गेल्या त्या गोष्टी इथं नमूद करण्यात आल्या. त्यातल्या काही गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यातला पहिला एक मुद्दा महत्वाचा आहे, तो आहे गुड फ्रायडे अग्रीमेंटचा. त्याच्या अंतर्गत काही तरतुदी तिथं करण्यात आला होता, पॉवर शेअरिंग अग्रीमेंट करण्यात आली होती, गुड फ्रायडे अग्रीमेंट म्हणून ती ओळखली जाते 1998 ची, तो एक भाग महत्वाचा आहे.
ते 30 वर्ष तिथं सिव्हिल वॉर चाललेलं आपल्याला बघायला मिळतं. द ट्रबल्स म्हणून ते ओळखलं जातं. रिपब्लिकन आणि युनियनिस्ट त्याच्यामध्ये ती ट्रबल, तिथला संघर्ष सगळा तो म्हणून ओळखला जातो. दोन तीन मुद्दे महत्वाचे आहेत. एकतर त्याचं लोकेशन नदर आयलँडचं, त्यानंतर गुड फ्रायडे अग्रीमेंट 1998 ची, आणि त्या ठिकाणचं असलेलं सगळं वर्चस्व, त्या ठिकाणी कोणाचा कंट्रोल आहे, तो सगळा भाग तिथला इम्पॉर्टंट आहे. मॅपच्या अनुषंगाने त्याचा पार्ट जास्तीत जास्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.